स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। विस्तारित म्हैसाळ योजनेला लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अन्यथा सर्व पक्षांच्या वतीने उपविभागीय कार्यालय जत येथे मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत दिला। पाहुयात विलासराव जगताप काय म्हणाले। जतसाठी म्हैसाळ योजनेला मंजुरी मिळालेली आहे। गेली 30-32 वर्षे झाले त्या योजनेचं काम अजूनही अपूर्ण आहे आणि या गेल्या 2 वर्षात या आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये काम अतिशय संत गतीनं चालू आहे आणि पाणी आम्ही आणलेल्या पाईपलाईन बंदिस्त पाईपलाईनचं आलेल्या टेस्टिंग पाईप पाण्याचं मात्र उद्घाटन हे विद्यमान आमदार विक्रम सावंत करीत आहेत। तुमची बबलेश्वरच्या योजनेच्या नावानं लोकांची दिशाभूल करतात। पावसाचं आलेलं पाणी तुमची बबलेश्वरचं सांगून लोकांना भ्रम निराश करतात। जी योजना अस्तित्वात नाही त्या योजनेचं पाणी आलं म्हणून सांगून लोकांना त्यांनी मतं घेतली आणि जी जुनी योजना आपली 30-35 वर्षाची म्हैसाळ योजना त्या योजनेला मात्र गेल्या 2 वर्षात अतिशय अल्प निधी 2 कोटीचा निधी आलेला आहे। त्यामुळं ह्या 2 वर्षामध्ये म्हैसाळ योजनेला पैसे अजिबात आलेले नाहीत। त्यामुळं म्हैसाळ मूळ म्हैसाळ योजनेचं काम संत गतीनं चालू आहे आणि पूर्णावस्थेत व्हायला अजूनही बराच वेळ लागेल आणि त्याच्यामुळं जी विस्तारित म्हैसाळ योजना 48 गावातल्या पूर्व भागासाठी ती योजना होईल की नाही ह्याबाबत जनतेमध्ये संभ्रमावस्था आहे। मध्यंतरी माझ्या निवडणुकीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी विस्तारित म्हैसाळ योजनेला तत्वतः मान्यता दिलेली होती। त्याचा आधार घेऊन मी जयंत पाटलांना वाडाळ येथे भेट घेऊन त्या योजनेची माहिती दिली आणि जयंत पाटलांनी सध्याचे जलसंपदा मंत्री आहेत, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत, शनीसुद्धा ही योजना योग्य असून ह्या योजनेचा माझाही पाठपुरावा चालू आहे, लवकरात लवकर ह्या योजनेला मी मंजुरी देतो असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं। परंतु गेले 6-8 महिने झाले तरीसुद्धा त्याची कार्यवाही झाल्याचं मला अद्यापही दिसून येत नाही। त्यामुळं परत जयंत पाटील आपल्याला आठवण म्हणून हे पत्र लिहिण्याची पाळी आलेली आहे। 15 दिवसात त्यांनी ह्या योजनेला मंजुरी द्यावी, अन्यथा ह्या योजनेच्यासाठी आपल्याला 48 गावचा प्रचंड मोर्चा या प्रांत कार्यालय जत येथे आयोजित करण्याचं आमचं नियोजन आहे। त्या मोर्चाच्या अगोदर ह्या प्रत्येक गावात आम्ही या तालुक्याचा दौरा करू आणि या योजनेचं महत्त्व सांगू आणि जास्तीत जास्त जनतेचा सहभाग घेऊन प्रचंड असा मोर्चाचं लोकांना सहभागी करून हा मोर्चा ही योजना मंजूर होण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येईल असं आजच्या ह्याच्यामध्ये ठरलेलं आहे आमचं।